यष्टीच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला उपस्थित माझे विधिमंडळातील सहकारी आमदार भरत शेठ गोगावले, आपले ब्रँड ॲम्बॅसेडर मकरंद अनासपुरेजी, पराग जैन प्रधान सचिव, शेखर चन्ने भीमनवारजी, सर्व मान्यवर ज्यांनी चांगली सेवा दिली त्यांचा सन्मान झाला, ते सर्व गौरवमूर्ती आणि उपस्थित यष्टीमधील अधिकारी कर्मचारी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा आपला वर्धापन दिन आहे, परंतु अमृत महोत्सवी वर्धापन दिन आहे. जसं आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करतो, तसंच आपले यष्टीचा देखील अमृत महोत्सवी सोहळा आपल्याला स्वागत साजरा करण्याचा योग आपल्याकडे आलेला आहे, संधी आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे 75 वर्ष अतिशय प्रदीर्घ असा प्रवास आहे आणि या निमित्ताने मी मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्राची आपली जीवनवाहिनी म्हणून या लाल परी आणि आपल्या यष्टीची ओळख आहे. आम्ही खालून येताना पाहिलं सुरुवातीची बस कशी होती, मग नंतरची कशी झाली, त्याच्यानंतर कशी झाली, पण सुरुवातीची पण चांगली होती एकदम. मी बोलो आहे का ते बोले नाही, ते बोलं जतन करून ठेवली पाहिजे होती. आणि अरे मजबूत म्हणजे जुनं ते सोनं असतं नाही का मकरंजी. आणि खरं म्हणजे हा आपल्या यष्टीचाही अमृत महोत्सवी आणि आपल्या स्वातंत्र्याचा देखील अमृत महोत्सवी हा खरं म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. आणि म्हणून आपण सगळेजण भाग्यवान आहात की आज या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत. खरं म्हणजे आजचा दिवस हा आपल्या एसटी महामंडळाच्या इतिहासामधला महत्त्वाचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने इतका प्रदीर्घ टप्पा आपण गाठला. म्हणजे जसं मकरंदजी म्हणाले गावामध्ये आपल्या गाव तिथे एसटी, एसटी कुठं नाही असं कोणी बोलू शकत नाही, जिथे गाव तिथे एसटी. मग कसं पण माणूस तो आपला ड्रायव्हर कंडक्टर दोघं जाऊन पोहोचणार तिकडे, मग तिकडे रात्रीची राहण्याची पण असतं ना ते, तुमचं काय काय म्हणतात त्याला, निवासी वस्ती वस्तीची गाडी, वस्तीची गाडी, मग ते वस्ती करणार. मग त्या कंडक्टर ड्रायव्हरचा पण मान असतो त्या गावामध्ये, ते गावकरी खूप त्यांना रिस्पेक्ट देतात, बरोबर ना. कारण शेवटी तिकडे आपण अगदी खडतर प्रवास करत करत सगळ्या भागामध्ये जिकडे रस्ता अगदी रस्ता चांगला असेल वाईट असेल पण एसटी पोहोचणार, अशी या एसटीची आपली ख्याती आणि ओळख गेले 75 वर्ष आपण पाहतोय. खरं म्हणजे आज त्या दिवशी देखील कार्यक्रम होता महाराष्ट्र दिनानिमित्त, मकरंदजी याच्यावर होते, आपल्या VC वर तब्येत खराब होती त्यांची, आणि त्या दिवशी देखील लघुपटाचं प्रदर्शन झालं, ई शिवनेरी बसचं लोकार्पण झालं, स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ देखील त्या दिवशी झाला. मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक प्रवाशाची अपेक्षा असते की आपण ज्या गाडीतून प्रवास करतो ती गाडी स्वच्छ असली पाहिजे, नीटनेटकी असली पाहिजे. आणि काय लागतंय ते आता चालू केलं की नाही आपल्या ते दोन साईडला ब्रश आणि मधून गाडी जाते ती चालू केलं ना, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. कारण मी कसं मी त्या ठाण्यात बघितलं TMT सेवा, त्याचा युनियन माझ्याकडे होती म्हणून मला त्याला नेहमी बोलवायचे तिकडं बघायचं होतं, दोन साईडला दोन ब्रश मधून गाडी जायची एकदम आरामशीर साफ स्वच्छ. त्यामुळे छोटासा विषय आहे. आणि बाकी काय आपल्या वर्कशॉप तर असतं आपलं नाही आहेच असणारच, त्याच्यामध्ये थोडं कुठे आपला रंग गेला असेल ते काय त्याला म्हणतो आपण स्प्रे मशीन, त्यात टाकायचं लाल पिवळा, थोडं मारलं की झालं की नवीन गाडी परत.
आणि असं सगळं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नवीन गाड्या तर येतच राहतील. आता 16,000 गाड्या आहेत ना आपल्याकडे. आता 2,000 आणि 5,000 आणखी 7,000 गाड्या येत आहेत आणि इलेक्ट्रिक बस येत आहेत, एअर कंडिशन गाड्या येत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर आपली प्रगती होते आणि दर्जेदार एसटीची सेवा लोकांना अपेक्षित आहे आणि आपण एक एक टप्पा पुढे जात आहे. अभिमानाची बाब आहे खरं. म्हणजे अनेक वर्ष आता बघाशी बघितलं की काही आपले उभयता दोघे जोडपे आली ते आणि सत्कार घेऊन गेले. किती वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 32 वर्ष बिना अपघातमध्ये एवढे वर्ष सेवा करणं ही छोटी गोष्ट नाही. एवढं कॉन्सन्ट्रेशन लागतं, डेडिकेशन लागतं, डिवोशन लागतं. म्हणजे एक मनापासून तळमळीने आपली बाबा ही गाडी कशी आपली गाडी आहे, आपल्या घरातली आपली स्वतःची गाडी कशी चालवतो आपण काळजीपूर्वक आणि आपल्या गाडीमुळे इतर कुणाला इजा होणार नाही, प्रवाशांना त्रास होणार नाही. कारण 50, 60, 70 प्रवासी असतात, त्यांचा जीव तुमच्या जीवावर असतो. आणि हे सगळं जेव्हा माणूस मनापासून करतो तेव्हा बघा अशा लोकांचा सत्कार या ठिकाणी आपल्याला करता येतो. आता इतरही लोकांनी त्याची प्रेरणा घेतली पाहिजे. ज्यांचा आता सन्मान झाला आहे त्याची अजून जबाबदारी वाढली, आणखी ते चांगलं काम करतील. कारण शेवटी चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीवर शाबासकीची एक थाप मिळणं हे सगळ्यांना अपेक्षित असतं. त्यामुळे यांची एक प्रेरणा घेऊन जसं आता काही लोकांचा सत्कार झाला, पुढच्या कार्यक्रमात आणखी लोकांचा होईल. आणि चांगलं काम, चांगली गाडी चालवणं, चांगलं कंडक्टरचं ड्युटी करणं, चांगले लोक जे तुम्ही दुसरे पकडता पण ना स्टेशनवर, बिना तिकीटवाल्यांना पण पकडता ना, आणि ते सगळं चांगलंच करता. त्यामुळे अशा लोकांची संख्या वाढेल. संख्या वाढली की त्यामध्ये मला वाटतं एसटीमध्ये तसं काय बिना तिकीटचं काय होत प्रवास होत नसेल, फार कमी आहे. होतो काय? नाही तुम्ही तर नाहीच म्हणणार कारण पकडतच नाही कोणाला. त्यामुळे चांगलं आहे आणि म्हणून तर आपली एसटीची सेवा सुधरत चालली आहे. अनेक निर्णय आपण चांगले घेतोय आणि प्रवाशांना देखील चांगली सेवा अपेक्षित आहे ते देण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणून जास्तीत जास्त गुणवत्तापूर्वक आणि लोकाभिमुख असा आपला प्रवास आवश्यक आहे, अपेक्षित आहे. आणि म्हणून म्हणतो ना आपण ते काय, बहुजन हिताय बहुजन सुखाय असं आपलं ब्रीदवाक्य आहे. आणि म्हणून फक्त एवढंच मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगत असतो, छोटा मोठा काही कुठे गाडीचा पत्रा निघाला असेल, मध्ये ॲक्सिडेंट झाला आहे, त्या पत्रा रिबिटिंग करायचं, ठोकायचं, थोडं बारीक बारीक छोटं, नवीन काही नसतं. आपल्याकडे वर्कशॉप आहे सगळं, काय अक्क काय ते बदलायची आवश्यकता नसते. पण छोट्या छोट्या गोष्टी तिथल्या तिथे जर केल्या डागडुजी तर ॲक्सिडेंट होणार नाहीत. आणि आपला जे काय शेवटी आपल्या एसटीबद्दल प्रत्येक माणसाच्या मनामध्ये खूप रिस्पेक्ट आहे, तुम्हाला मी सांगतो खूप रिस्पेक्ट आहे. कारण आता तर फार सगळ्या आरामगाड्या आल्या, लक्झऱ्या आल्या, सगळं आलं. पण आपल्याला सांगू इच्छितो आपण जे 2 निर्णय घेतले, 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास आणि 50% महिलांचा, त्यामुळे सगळ्यांचे जरा म्हणजे एसटीने पण दाखवलंय हम भी किसी से कम नाही आहे. आणि आता मकरंजी आपल्याला भेटले त्यामुळे ते घराघरात एसटी पोचवतीलच. कारण एक आपला लाडका अभिनेता आहे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागात सगळीकडे त्यांची मोठी क्रेज आहे. आणि आपण जे काम चांगलं करतो ते लोकांपर्यंत पोचवण्याचं काम ते करतील. आज आपल्या शासनाच्या अनेक योजना ते देखील त्याच्यात देखील ब्रँड अँबॅसेडर म्हणून ते काम करतात. योजना आपली, शासन आपल्या दारी, हे आपण नवीन सुरू केलं. शासन कुणासाठी, कायदा कुणासाठी? शासन हे लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठीच असलं पाहिजे आणि कायदा हा लोकांच्या हितासाठी असला पाहिजे. लोक कायद्यासाठी असता का म्हणे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. आणि त्यामुळे ज्या योजना शासनाने निर्णय घेतले आज आपण पाहतोय, गेले 10-11 महिन्यांमध्ये मकरंजी आम्ही पहिले मी आणि उपमुख्यमंत्री दोघंच होतो मंत्रिमंडळात, आणि तेव्हापासून आम्ही जे
प्रत्येक कॅबिनेटला जे निर्णय घेतले ते सर्व निर्णय सर्व सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, विद्यार्थी. काल पण आम्ही एक निर्णय घेतला, 1500 कोटी रुपये जे सततचा पाऊस पडतो ते कधीच नव्हतं. यापूर्वी देखील एनडीआरएफच्या नॉर्म्सप्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जात होती. आम्ही म्हटलं एनडीआरएफचे नॉर्म्सप्रमाणे कमी होते, आम्ही दुप्पट केलं. 2 हेक्टरची मर्यादा होती, आपण 3 हेक्टर केलं. आणि गोगलगाईनी केलेले नुकसान पहिले देत नव्हते ते आम्ही भरलं. आणि त्यानंतर सततचा पाऊस म्हणजे कमी पाऊस पडतो पण शेतीचं नुकसान होतं ते गिनतीमध्ये धरत नव्हते, ते आम्ही नैसर्गिक आपत्तीमध्ये धरलं. आणि 1500 कोटी रुपये देण्याचा काल कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला. बरं, जे रेग्युलर पैसे भरतात शेतकरी त्यांची काय चूक आहे, म्हणजे रेग्युलर भरतात, कर्जफेड करतात, त्यांना देखील मागच्या गव्हर्नमेंटने महाविकास आघाडीच्या 50,000 इन्सेंटिव्ह मान्य केलं होतं, पण दिले नव्हते. ते दिले आपण. एकाच दिवशी एकाच क्लिकवर कॅबिनेटच्या 26 लाख का काहीतरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2500 कोटी रुपये एकाच दिवशी त्याचे वर्ग झाले. असे अनेक निर्णय घेतले आपण. सिंचनाचे निर्णय घेतले, यापूर्वी तुम्हाला माहीत आहे मी काही टीका करणार नाही, परंतु यापूर्वी आपलं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी सगळं जवळपास मेट्रोची कामं असतील, आरे कारशेड असेल, समृद्धी असेल, त्याचबरोबर अनेक जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प मंदावले होते. कोविडही होता परंतु काही स्पीड ब्रेकर होते, पण आम्ही आल्या पहिले सगळे साफ करून टाकले, स्पीड ब्रेकर गायब करून टाकले, गायब केले, लगेच फटाफट काम चालू. मेट्रोचं 2 मेट्रो काम 2 मेट्रो 2 आणि मेट्रो 7 आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आम्ही आणलं. 15 ते 20 लाख लोक आज डेली तिथून प्रवास करू लागले त्या 2 मेट्रोमधून, नाहीतर तो प्रकल्प अजून लांबणीवर गेला असता, अजून 2-5 हजार कोटी त्याच्यात वाढले असते. मेट्रो 3 त्या बोगद्यात पण मी गेलो, एकदा नाही दोनदा गेलो, तो त्याचं पण काम. मेट्रो 3 म्हणजे जवळपास 33.5 किलोमीटरचा मुंबईतून बोगद्यातून ट्रेन जाणार आहे, त्याचं काम जवळपास पहिल्या टप्प्याचं या डिसेंबर या वर्षाच्या अखेरीस होईल. 30 ते 40 लाख प्रवासी त्याच्यातून प्रवास करतील मुंबईकर पर डे. त्याच्यात अडचणी होते, अडथळे होते, ते दूर झाले. म्हणजे एसटी तर आपला प्रवास करते आहे, पण त्याच्यावर रेल्वे आहे, मेट्रो आहे, हे सगळं आपल्याला आवश्यक आहे. आणि या सगळा जो काही पब्लिक ट्रान्सपोर्ट जोपर्यंत आपण चांगला सक्षम करत नाही तोपर्यंत या खाजगी गाड्या ज्या आहेत ह्या रस्त्यावरच्या कमी नाही होणार. त्याच्यामुळे पोल्युशन कमी होईल, वेळ लोकांचा वाचेल, धकाधकीतले माणसं वाचतील, त्याचं एफिशियन्सी वाढेल, ऑफिसमध्ये जातील तिथे चांगलं काम करतील, घरी लवकर पोचतील. आणि म्हणून याला जे काही पर्याय आहेत, एसटी आपली पर्याय, एसटी पण कुठे पण गावा ते काय साहेब, मेट्रो तर सगळीकडे जाऊ शकत नाही पण गलीबळात एसटी जाऊ शकते. म्हणजे आपण हे सगळे जे काही पर्याय आहेत पर्याय आपण हे करतोय. आज राज्यामध्ये समृद्धी एक्सप्रेस झाला नागपूर मुंबई, 15 तास 18 तास लागायचे. आज म्हणजे शेतकरी शेतमाल घेऊन निघाला की आज सकाळी निघालेला तो उद्या नाही परवा रात्री पोचायचा. आता सकाळी निघालेला माणूस रात्री आज संध्याकाळी इकडे पोहोचणार मार्केटमध्ये, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे शेवटी वेगवान जे काही आपण निर्णय घेतोय, शेवटी ऍक्सेस कंट्रोल जसा मुंबई पुणे त्यावेळेस गडकरी साहेबांनी केला, आठवण मुद्दाम मी सांगतो, बाळासाहेबांनी तेव्हा म्हटले 7-8 तास 10 तास लागतात मुंबई पुण्याला, इथं काहीतरी करा. त्यांनी ते पहिला देशातला पहिला ऍक्सेस कंट्रोल रस्ता झाला त्यावेळेस. तेव्हा काही लोक म्हणाले अरे काय कशाला तेव्हा प्रवासी आहेत का एवढे, कारण एक रस्ता होता नॅशनल हायवे. पण आज त्या रस्त्यामुळे एवढी डेव्हलपमेंट झाली की डेली लोक अपडाऊन करू लागले. तिकडच्या साईडला सर्व्हिस इंडस्ट्री आली, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, आयटी पार्क आले, रिअल इस्टेट चांगली वाढली, हे सगळं झालं की आणि लोक तिकडे काम मिळालं, नोकऱ्या मिळाल्या, लोक डेली येऊन जाऊ लागले. MTHL प्रकल्पावर परवा आम्ही गेलो होतो, शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक, देशातला सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज 22 किलोमीटरचा. आज तुम्ही जर गेलात इथून शिवडीवरून, तो तर शिवडीवरून वरळी करतोय, वरळीवरून आपण कोस्टलला पण जोडतोय, म्हणजे नरिमन पॉईंटचा माणूस
तो तिकडे रायगड चिरलेजवळ पोहोचायचा त्याला 2-2.5-3 तास 100% लागत. पण आता या शेवटच्या डिसेंबरच्या अगोदर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये हा कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, केवळ 15-20 मिनिटांमध्ये इकडचं माणूस तिकडे पोहोचेल. गेम चेंजर प्रकल्प आहे. असे प्रकल्प थांबून चालेल का सर? बरं, पर्यावरणाचा देखील समतोल राखला आहे आम्ही. तिथं काय फ्लेमिंगो होते, बोले लोक बोले फ्लेमिंगो पळून जातील. बोले कसे पळतील, पळणारच नाही, ते आपले आहेत. तुम्हाला मुद्दाम सांगतो मी तेव्हा ज्या अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांना सांगितलं एक अशी सिस्टीम करा की हे फ्लेमिंगो पळता कामा नये. मग त्यांनी रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलिंग याचा वापर केला, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली आणि त्याच्याने सगळे ड्रिल झाले. आणि आता तुम्हाला सांगतो, कोणी जाऊन बघा, मागच्यापेक्षा दुप्पट फ्लेमिंगो आहेत तिकडे. एवढे बारीक लक्ष देऊन आपण काम केलंय. शेवटी पर्यावरण विकास पाहिजे, पण पर्यावरणाचा समतोल राखून आपल्याला विकास करायचा आहे. समृद्धीमध्ये पण आम्ही, तुम्ही एकदम मकरंजी जा तिकडे, कधी गेला नाही ना अजून, एकदा जा तिकडं आणि बघा जंगलं जी आहेत तिथे आम्ही काय केलंय, 350-400 कोटी कशावर खर्च केले, जे आपले वाईल्ड लाईफ आहेत, आपले जंगली प्राणी आहेत, त्यांना जंगलाचा अनुभव आला पाहिजे यासाठी अंडरपासमध्ये पण जंगलाचं फील दिलंय आणि ओव्हरपासमध्ये पण जिकडून तिकडे जायचं जी जंगलं होती आणि मधून रस्ता तिकडे वरती पण मधी झाडं लावून टाकली, म्हणजे आरपार माणसाला त्याला वाटतं जंगलच आहे. 400 कोटी त्याच्यासाठी खर्च केले, पण त्या वाईल्ड लाईफला देखील आम्ही वाचवलं, म्हणजे तो इको फ्रेंडली रस्ता झाला. 33.5 लाख झाडं आपण लावतो तिकडे, 33 लाख झाडं, 250 मेगावॅट सोलर एनर्जी त्या ठिकाणी आपण जनरेट करतोय. एसटी पण तुमची धावणार आहे तिकडून, एसटी पण पळणार आहे, जायला चालू झालं की नाही? स्पीड जोरात आपल्या लोकांना सांगा, लिमिटमध्ये ठेवा. कधी सुसाट तिकडं स्पीड आहे, 150 लिमिट ठेवलं डिझाईन, 80 ठेवा बस, नाही तर आपले भारी आहेत लोक. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की अशा प्रकारचे प्रकल्प मुंबई गोवा मुंबई सॉरी मुंबई पुणे तो आता जो घाट सेक्शन लागायचा तो घाट सेक्शन पण त्याच्यातून ड्रॉप होणार, टनेल केला आपण या वर्षाच्या शेवटी. जगातला सगळ्यात रुंद टनेल आपल्या मुंबई पुणेमध्ये बांधतोय आपण, जगातला. अर्धा तास पुणे मुंबईचा प्रवास अंतर कमी होणार. शेवटी या एसटीलाच फायदा आहे ना. असेल तर सरळ 250 रुपये लोक तिथं क्षेत्रांना आपले देवदर्शन करू लागले, तालुका प्लेसला आपले ज्येष्ठ लोक जाऊन तपासण्या करू लागल्या, वैद्यकीय औषध घेऊ लागले, त्यांना काय आता टेन्शन नाही पैसे कोणी कडून मागायचे, गेला आपलं बसलंय असतेत की गेलं फरक जाणवतोय तुम्हाला. त्यामुळे महिला भगिनींना देखील आपण 50% मला वाटतं रोजच्या 17-18 लाख महिला भगिनी प्रवास करतात, 3-4 लाख प्रवास ज्येष्ठ नागरिक करतात, हे मोठे. त्यावेळेस बोले अरे 75 वर्षाचा माणसाला तुम्ही आता सवलत दिली, काय प्रवास करणार? पण बघितलं तर प्रवासाचा आकडा मोठा आहे, मोठा आकडा आहे. आणि हे सगळे ज्येष्ठ नागरिक आपले वेलविशर आहेत, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो मकरंजी, बरोबर ना? म्हणून आम्ही त्यांना आणखी वयोश्री योजना पण केली, म्हणजे विरंगुळा केंद्र असे बाहेर बसतात कट्ट्याबिट्ट्यावर ना, ते आपले टाइमपास जातील विरंगुळा, थोडा कुणाला त्रास नाही, ते आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये मस्तपैकी टाइमपास त्यांचा होईल. हे सगळं सरकार सगळं बघतंय.
तो मैं बारीक सारीक गोष्टी पर आपण आता महिला सक्षमीकरणाचा पण आपण चांगला निर्णय घेतोय। आज तुम्हाला सांगतो बघा कधी निर्णय घेतला होता सरकारने, लेख लाडकी लखपति पहिल्यांदा घेतला, मुलीचा जन्म झाला 5000, पहिलीत गेली 5, तुम्ही त्याचा मला वाटतं हे करता, आता तुम्हालाच मी सांगायला लागलोय। आणि असे 1,00,000 रुपये मुलीचे 18 वर्षापर्यंत होईपर्यंत आपण देण्याचा निर्णय घेतला। आता बचत गटाच्या माध्यमातून देखील आपण शासनाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण, त्यांना आपल्या पायावर उभं करणं, त्यांना त्यांचं वस्तूंचं ब्रँडिंग करणं, मार्केटिंग करणं, हे देखील आपण त्यांना मदत करतोय मोठ्या प्रमाणात। ते आमचा चांगला मोठा प्रोग्राम आहे आणि त्याचा फायदा आपल्या या राज्यातल्या महिला भगिनींना नक्की होईल। आपले तुमचं अहिल्याबाई होळकर योजना आहे ना 12वीपर्यंतची, त्याच्यात पण किती 17-18 लाख विद्यार्थिनी फायदा घेतात ना, ते एक चांगलं आहे। आणि सुरक्षित मोफत प्रवास, पंढरपूरची आता आषाढी वारी येते, किती बसेस ठेवल्या आहेत 5000, आणि काय कमी पडल्या तर बघा। आणि म्हणजे लागतील तशा पण व्यवस्था होईल। आता सकाळी आज पंढरपूरचे वारकरी आले होते मला निमंत्रण द्यायला, त्यांनी पण सांगितलं यावर्षी जास्तीचे वारकरी येणार आहेत, ज्येष्ठ जे आपण मोफत केलं ना त्याचा। आपल्या गैनीनाथ महाराज आले होते अवशेकर, ते स्वतः बोलले की ज्येष्ठांचा प्रवास मोफत केला आणि महिलांचा 50% यावर्षी वारी जोरात आहे। बोले बिलकुल काही चिंता करू नका, सगळी सोय करू आम्ही, शेवटी पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपले सरकार चाललंय, वारकऱ्यांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे। आणि त्यामुळे खूप आपण चांगलं काम करताय। मी नेहमी सांगत असतो की आपण प्रवाशांना चांगली सेवा, अपघात होणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे, हे वाहन आपलं स्वतःचं आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे, म्हणून तर आपल्या काही बांधवांचं या ठिकाणी आपल्याला स्वागतही करता आलं, चांगलं आहे, अभिनंदन आहे तुमचं सगळ्यांचं। शेवटी तुम्ही बघा काही लोक असे गाड्या चालवतात, त्याची ती काय एसटी नव्हती, प्रायव्हेट हे होती आपली प्रायव्हेट बस होती, तिकडे पडली आपल्या खंडाळ्यात, त्याला सांगतायत लोक खोपोलीजवळ सांगतायत लोक, अरे बाबा तू हळू चालव हळू चालव, ऐ तू काय मेरे को शिकत आहे, तू गेला गेला डायरेक्ट खालीच। एसटीचा स्पॉटला मी बघायला गेलो होतो कुठे नाशिकला मला वाटतं, तेव्हा आपली एसटी होती ना, एसटी होती प्रायव्हेटच होती, हा एसटी तशी कमी आहे, एसटीचा अपघात होऊच नाही बिलकुल, असंच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया। कारण शेवटी हा सर्वसामान्य माणूस आपल्या एसटीमध्ये प्रवास करत असतो, आणि म्हणून माझ्याकडे खातं असल्यामुळे थोडं मी त्या दिवशी आढावा घेत होतो, तर त्याशी आले होते आपले MIDCचे उदय सामंत, तर हे तुमचं एसटीचं सगळं डेपो आहेत, हे डेपो चांगले असले पाहिजे। मी एकदा बघा सरप्राईज व्हिजिट पण करणार आहे डेपोला, स्वच्छता त्यामध्ये, शौचालय तिथलं, बाथरूम चांगलं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, विश्रांती आपले ड्रायव्हर कंडक्टर करतात त्यांना चांगली सुविधा असली पाहिजे, काय त्याच्यातून तुम्हाला काय पैसे लागले तर देऊ ना आपण। आणि दुसरी गोष्ट मी उदय सामान्यांना सांगितलं की हे खड्डे जे पडलेले तुमच्या डेपोमधले सगळे खाली चिकल, आता पाऊस आहे मग ते खड्डे धूळ सगळं, तर मी सांगितलं थोडे पैसे द्या, तर मी त्यांच्याकडून सांगितले 500 कोटी द्यायला, पण तुमचा प्रस्ताव नाही गेला आहे, तर 250 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात देऊ, पूर्ण एसटीचं फ्लोरिंग करून टाका कॉन्क्रीट एकदम, आणि धुळीचं एक कण दिसता कामाने, स्वच्छ करा। आणि स्वच्छता आपले बाथरूम मगाशी म्हटलं मी, शौचालय महिला भगिनींसाठी ते कुचंबना होता कामाने, तिकडे विश्रांतीगृह, आणि आपण ने काय तुम्ही स्वतःच्या पायावर तक उभे राहणार की नाही, कधी PPP मॉडेलवर करा, काही बसपोर्ट म्हणजे काय बसपोर्टची संकल्पना होती मागे पण ती कुठे गेली आहे की नाही, करा ना चांगलं, लोकांना घ्या सोबत घ्या, चांगलं प्राईम लोकेशन आहे तुमचे, सरकार तर ठीक आहे मदत करेल पण तुमची प्राईम लोकेशनचा फायदा घ्या तुम्ही, आणि त्याच्यातून तुमच्या एसटीला पण फायदा होईल। जसं आपण विमानतळावर आल्यासारखं भास का वाईट वाटतं, चांगलं वाटेल ना लोकांना, बरोबर की नाही,
चांगलं वाटतंय. काही लोक म्हणतात काय शेतकऱ्याचा मुलांनी हेलिकॉप्टरमध्ये फिरायचं नाही. काय फिरायचं नाही, मी फिरतो. तुम्हाला खोटं वाटेल, भिवंडीचा आमचा एक दूधवाला शेतकरी आहे, त्यांनी स्वतःचं हेलिकॉप्टर घेतलं आहे. काही लोक म्हणतात जाऊ दे आता, पण शेतकऱ्याच्या मुलांनी का चांगलं फिरू नये, गाडीतून फिरू नये, का मुख्यमंत्री होऊ नये, झालो ना मी. त्यामुळे आपल्या सगळ्या एसटी प्रवाशांना वाटलं पाहिजे आपण कुठेतरी एकदम चांगल्या डेपोत आलोय. आता तुम्हाला पहिलं तर हे सगळं काँक्रीटीकरण करून घ्या, त्याला लगेच तुम्हाला 250 दोनदा पैसे द्यायला होतो. आणि जे 24 करताय ते चांगले लोक बोलवा, त्याच्यामध्ये L&T घ्या, टाटा घ्या, रिलायन्स घ्या, मोठे सगळे चांगले लोक घ्या ना, क्वालिटी काम करणारे लोक, जे चांगले जगभरामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा प्रकारचे डेपोमध्ये त्यांना घ्या तुम्ही, त्याचा फायदा होईल. त्यातून पैसे मिळतील ना तुम्हाला डेपोला, ते जमीन चांगली आहे तुमची, विकू नका जमीन आपलं, पण आपलं म्हणजे आपली प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी आपली डेव्हलप झाली पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे, किंमत त्याची वाढली पाहिजे, असं काम करा. आणि म्हणून तेही आपण करू. बाकी मला वाटतं सगळं कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टिकायचं आहे. नवीन बसेस आपल्याला घ्यायचे आहेत, त्या पण आपण प्रदूषण कमी करायचं आहे, ते इलेक्ट्रिक व्हेकल त्यालाही लवकर सांगा द्यायला. आणि त्याचबरोबर आपण काही इथं नवीन पण आपली चर्चा झाल्याप्रमाणे काही आपण नवीन निर्णय पण घेतोय. आपले जे एसटीचे कर्मचारी जे आहेत, विशेषतः चालक वाहक यांची दैनंदिन कामाची धावपळ पाहता त्यांना आरोग्यदृष्ट्या सुदृढ राहणं आवश्यक आहे. त्यासाठी वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे. सुमारे 10 प्रकारच्या आरोग्य तपासण्या एसटी महामंडळाकडून मोफत करून देण्याचा देखील निर्णय आपण करतोय. मकरंजी या योजनेला आपले धर्मवीर आनंदगे साहेबांचं नाव देऊया आपण. आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आपली मुलं आहेत परदेशी शिक्षण घेण्यासाठी, ती जी काय अग्रिम योजना आहे त्याच्यामध्ये एसटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुलं जर परदेशात शिक्षणाला जाऊ इच्छित असतील तर केवळ आर्थिक अडचणीमुळे त्यांना परदेशी शिक्षण घेण्याची संधी त्यांची जाता कामा नये. यासाठी एसटी महामंडळातर्फे त्यांना बिनव्याजी 10 लाख रुपये अग्रिम देण्यात येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एसटीच्या काय एसटीच्या मुलांनी थोडीच एसटीच चालवावे असं काय बंधन नाही ना. मुलं शिकून डॉक्टर होते, इंजिनियर होते, वकील होते, सगळं होतील ना, बरोबर की नाही. तर त्यांना आपण हे करू. आणि त्याचबरोबर काही वर्षभरामध्ये बाकी तर आपण घेतले लोकांना ना, सस्पेंड केले होते त्यांना, घेतले ना मागे मागचे लोक होते झालेत कुठल्या आंदोलनामध्ये घेतले ना. दुसरं काही वर्षभरामध्ये किरकोळ कारणामुळे काही लोक बडतर्फ झालेले आहेत, तर त्यांची जरा प्रकरणं तपासून घ्या. आणि काय बाबा खरंच त्याचं कोणी आजारी होतं का घरी म्हणून त्याला जाता येता येत नव्हतं, थोडे खाडे होत होते, तर अशा लोकांना घेऊन टाका परत त्यांना. आणि बाकी जास्त प्रवासी असल्यास विना तिकीट प्रवास सापडला जर जास्ती जरा गर्दी असली तर, पण तरी आपले कंडक्टर हुशार आहेत, ते कसे सोडतील त्यांना. पण तरी त्याच्यातून काही राहिलं चुकून राहिलं म्हणजे त्याला काय म्हणतो आपले पैसे वाढले तर ना त्या गल्ल्यामध्ये, असंच आहे ना काहीतरी. तर त्याला जास्ती काय कडक शिक्षा देऊ नका, सौम्य असं करून त्याचा विचार करा, म्हणजे त्याची कारण बघा. नाही तर बोलायला अरे एकदम मोबा देऊन टाकली मंत्र्यांनी मुख्यमंत्री. आपली एसटी तोट्यामध्ये जाता कामाने नफ्यात आली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. शासन आपल्याला मदत करतेच आहे, परंतु हे नवीन नवीन प्रयोग करून आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंट आहे, आणखी काही जे काही सोर्सेस आहेत, नवीन PPP मॉडेल आहे, आणखी ज्या माध्यमातून आपल्याला जसा एसटीचा फायदा होईल
ते आपण करा, जेणेकरून आपली एसटी जी आहे तोट्यात 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 हे सगळं बंद झालं पाहिजे, ती नफ्यात आली पाहिजे. बाकी आम्ही आहोत आणि एक तुम्हाला तुमचे कार्यक्रम एक बाकी वाटतं कार्यक्रम आणखी. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, त्याला पण आम्हालाच द्यायला लागतील पैसे ना. ठीक आहे, शेवटी सेवा आहे आणि नक्कीच मी या बाबतीमध्ये आमचे तिजोरीची चावी अर्थमंत्री महोदयांकडे अर्थमंत्री महोदयांकडे पण मी बोललो की ते नाही म्हणत नाहीत लगेच ते म्हणत आणि नक्की तो देखील आपला निर्णय घेऊया आपण. पण एकच आहे, मला तुमच्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे, जसं बघा आता किती लोकांचा सन्मान झाला, असा दरवर्षी अनेक लोकांचा सन्मान झाला पाहिजे चांगली सेवा देण्याबद्दल, सुरक्षित सेवा देण्याबद्दल. आणि प्रवासी म्हणजे आपला हे आपण प्रवासी म्हणजे आपल्यासाठी सर्वस्व आहे. जे प्रवासी आपल्या गाडीमध्ये प्रवास करतील त्याच्यावरच आपलं सगळं अवलंबून आहे पुढचा गाडा. त्यामुळे त्यांच्याशी सौजन्याने वागणं, त्यांना चांगली सेवा देणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. आणि आपल्या प्रवासामध्ये देखील काही घटना घडत असतात, त्यावेळेस देखील आपली एसटीतला ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, आपले कर्मचारी असतील, ते तात्काळ मदतीला धावून गेले पाहिजे असं चित्र देखील आपण पाहतो. चांगलं आहे ते, त्याच्यात देखील आणखी वाढ झाली पाहिजे एवढंच या प्रसंगी मी सांगतो. आणि मकरंजींचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या माध्यमातून देखील एसटीचं जे काही गावागावापर्यंत लोकांच्या घराघरापर्यंत आपण सुधारणाही करतो आहे, चांगल्या एसट्या आणतो आहे, त्याच्यामध्ये लक्झरी आली, मग ते इलेक्ट्रिक व्हेकल आलं, एअर कंडि त्या दिवशी बसलो गाडीमध्ये ते आपण कुठली होती हो, एकदम भारी होती बरोबर ना, त्याचे सीट बीट एकदम आरामात, म्हणजे आता एसटीचा एकदम चेहरा मोरा बदलून आपण टाकलेला आहे. आणि त्यामुळे नक्कीच याचा फायदा प्रवाशांना होईल. आणि म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. थेट हा सॉरी ते एक राहिलं, ते एक आपण बरोबर आहे की ते आल्यानंतर त्यांना थोडं जर छोटीशी आपल्याकडे जागा असतेच आणि किती सीटचं पाहिजे, हां पण नाहीतर ते पिक्चरच बघत बसायचे. एसटीचा तोटा नको व्हायला पण हरकत नाही, तो पण आपला निर्णय आपण घेऊन टाकू आणि लगेच कामाला लागा. परागजी, शेखरजी, भीमनवारजी, लगेच ताबडतोब कुठे लगेच करता येईल ते ताबडतोबीने सुरू करा. एक नवीन संकल्पना, नवीन प्रयोग, नवीन नवीन जे काय रुटीन तर सगळेच करतात, पण जे कोणी करत नाही, जे कोणी केलं नाही ते केलं तर ते महत्त्वाचं आहे. काम होत नाही हे सांगायला काय लागतंय का, पण न होणारं काम जेव्हा आपण बसवून नियमामध्ये करतो ते महत्त्वाचं असतं. आणि म्हणून जे कोणी केलं नाही ते आपण केलं पाहिजे. मला सांगा, कुठला मुख्यमंत्री नाल्यावर गेला होता, गेलो ना मी नाले सफाईचं काम बघायला मुंबईमध्ये, कारण का सगळी यंत्रणा अलर्ट होऊन जाते, एकाला फक्त तंबी दिली की बाकी सगळे नीट होऊन जातात. आणि लगेच आपण सांगितलं पण ॲप तयार झाला, नाल्यात कचरा दिसला टाकायचा फोटो, लगेच 8 तासामध्ये त्याचा दुसरा फोटो नाला साफ केलेला. आणि नाला साफ नाही झाला तो जबाबदार असेल तो साफ. मी जाहीरपणे सांगितलं, ज्याने चांगलं काम केलं त्याला शाल श्रीफळ, पण चांगलं काम केलं नाही त्याला नारळ. आणि तुम्हाला मी सांगतो, मुंबईमध्ये मी काल परवाच्या दिवशी एक ॲप परत एकदा लॉन्च केला नवीन, जे रस्त्यावर डेब्रिज माती कचरा रस्त्याच्या आजूबाजूला कुठं असेल
तर त्यांनी माझ्या मुख्यमंत्र्यांच्याच नावावर केले त्यांनी चहलनी की फोटो टाकायचा तातडीने 8 तासामध्ये त्याचा तक्रारीचं निवारण होऊन जाईल. 350 विभाग केलेले आहेत आणि त्या 350 विभागातल्या जिम्मेदार अधिकाऱ्यांनी ते साफसफाई करून ते रेबिट उचलून माती उचलून त्याला परत फोटो पाठवून द्यायचा स्वच्छ झालेल्याचा. याचं कारण मी सांगतो का केलं, कारण एखाद्या ठिकाणी थोडी माती असली कचरा असला की आणखी एका माणसाची वृत्ती आहे तो तिथंच आणून टाकतो तिथंच आणून टाकतो. म्हणून स्वच्छ असेल तर तिथे नाही टाकणार. आता बघा तुम्ही आमचे ह्याचं पण हे करायला पाहिजे जाहिरात. आम्ही ते पुलाखालचं सगळं काढून टाकलं आहे, रंगवलं आहे, पुलाखाली सगळं गार्डन केलं आहे, केलंय ना चांगलं. म्हणजे तिथे आता स्वच्छ दिसते मुंबई, लाईट केली आपण, रोषणाई केली. काही म्हणाले काय रोषणाई ती आता काय थोडे दिवस आहे, थोडे दिवस नाही म्हणालो, परमनंट ठेवली आहे. परमनंट जे आम्ही काम करतो ते परमनंट पक्क. त्यामुळे मुंबई बदलते, मुंबई सुधारते, लोक जगभरातले लोक येत आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, आपली आर्थिक राजधानी आहे. साजेशी दिसली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, निरोगी असली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण 250 ठिकाणी केला आहे मुंबईमध्ये. सगळं मोफत आहे, टेस्ट मोफत आहेत, औषधं मोफत आहेत. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, एवढंच की आपण 10-11 महिन्यामध्ये खूप असे क्रांतिकारी निर्णय घेतलेत आणि म्हणून एसटीसाठी देखील आपण खूप असे नवीन निर्णय घेतलेत. आता तुम्ही काम करून दाखवा, बाकी हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री महोदयांनी खरं तर सर्वसामान्यांच्या